पुण्यामध्ये जिल्हा नियोजन समितीची जर कामं बघायला गेली तर अजित पवारने जे जे कामं मंजूर मागच्या काळावधी केली होती त्याला स्थगिती देण्यात आली, त्याला खात्री देण्यात आली असं पाहायला मिळतं. अख्ख्या महाराष्ट्रामध्ये हजारो कोटीच्या कामाला स्थगिती त्या ठिकाणी दिली गेली आहे. आता मी माझ्याच मतदारसंघाचं बोलायचं झालं तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं जन्मठिकाण चोंडी या ठिकाणी 7.5 कोटी निधी हा आम्ही मंजूर केला होता, त्याला सुद्धा स्थगिती दिली. त्याच्याचबरोबर संत गीते बाबा असतील, संत सीताराम बाबा असतील, राशींची देवी असेल, सिद्धटेक असेल, ह्या सगळ्या कामाला सुद्धा स्थगिती दिलेली आहे. त्याच्याचबरोबर बजेटची कामं जे विधानसभेमध्ये मान्य केली जातात, त्याला अप्रुव्हल असतं, त्या कामाला सुद्धा स्थगिती दिली. आणि त्याच्यात भेदभाव असा की जिथं आमची कामं मंजूर आहेत तिथं बीजेपीचे पण कामं मंजूर असतील, ते 40 एकनाथ शिंदे साहेबांच्या गटाची पण मंजूर असतील तर बीजेपी आणि त्यांना त्या ठिकाणी अप्रूव्हल दिलं जातं. आणि मग इकडे बजेट म्हणजे सेशनमध्ये अप्रूव्ह झालेल्या कामाला सुद्धा स्थगिती दिली जाते. मग हा भेदभाव आजपर्यंत कधी झाला नव्हता तो आज आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय. आणि कसं असतं की इलेक्शन हे 2 वर्षांमध्ये, मग जिल्हा परिषद काही महिन्यांमध्ये त्या ठिकाणी येणार आहे, मग स्थगिती मुद्दामून द्यायची, मग ती कामं दिसली नाही पाहिजे आणि त्यातून राजकीय पोळी भाजून घ्यायची, मग अशा स्थगितीच्या राजकारणाला आपण काय बोलणार. शेवटी तिथे असणाऱ्या लोकांनाच अडचण त्या ठिकाणी येत असते, सामान्य लोकांनाच अडचण येत असते. आम्ही सुद्धा काय आमच्या बंगल्याला जाणारे रोड काही मंजूर केलेले नाहीत, आमच्या घराला जाणारे रोड केले नाहीत, आमच्या संस्थेला जाणारे रोड केले नाहीत. तिथे असणाऱ्या लोकांना जे महत्वाचे रोड आहेत तेच त्या ठिकाणी आपण मंजूर केलेले आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही स्थगिती देत असाल आणि डीपीसी लेवलला सुद्धा ती स्थगिती असेल तर ते अजिबात योग्य नाही आणि लोकांना या बाबतीतली माहिती ही झालेली आहे. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.